नमस्कार, रेवतीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला टोमॅटो शेवची भाजी दाखवणार आहे. आपल्याकडे जेव्हा काही भाजी नसते तेव्हा आपल्याला हा पर्याय एक उत्तम पर्याय म्हणून होऊ शकतो. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. सर्वप्रथम टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण मी पेस्ट न घेता बारीक कापून घेतलं आहे. कांदा, कढीपत्त्याची 5-6 पानं. मेन आपलं इन्ग्रेडियंट्स आहे शेव, आणि त्यासाठी मसाले आपल्याला लागणार आहेत. मोहरी, जिरे, गरम मसाला, हळद, तिखट, हिंग आणि फोडणीसाठी तेल. प्रथम आपण भांड्यात 2 चमचे तेल घेऊया. त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की मग आपण जिरे घालूया. मोहरी आपली तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालूया. जिरं फुललं की त्यामध्ये आपण हा लसूण आणि आलं जे बारीक अगदी चिरून घेतलं आहे ते घालूया. चांगलं लसूण थोडंसं लालसर झाला की त्यामध्ये आपण कांदा घेतलेला आहे तो पाच-6 कढीपत्त्याची पानं आहेत ती मी बारीक अशी तोडून घालणार आहे. कांदा आपला चांगला ट्रान्सपरंट झाला की मग आपण त्यामध्ये आपले मसाले घालूया. लसणाचा फार छान सुगंध येतो. अशा तुम्ही कापून घेतलेत ना तर फार सुगंध छान येतो आणि भाजीला चवही थोडीशी वेगळी येते. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीरला कोथिंबीर घातली की पण त्याची पण एक चवीत थोडासा बदल येते, छान लागते चव. कांदा आपला ट्रान्सपरंट झाला आहे. त्यामध्ये आता आपण 1.5 चमचा आपण लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हिंग. चांगलं परतलं की मग आपण त्यामध्ये आपला टोमॅटो घालूया. चांगलं परतून घ्यायचं. आणि याला आपण मीडियम गॅसवर आपल्याला वाफेवर शिजवायचं. आपल्याला त्यामध्ये पाणी नाही घालायचं. मंद गॅसवर तिला पण शिजवून घेऊया. आणि आपल्याला ही शेव आहे ती आपल्याला आधी न घालता जेव्हा तुम्ही सर्व कराल तेव्हाच ती घालायची, कारण की ती नाहीतर मऊ पडेल. अजून 5 मिनिटं ह्यात आपण चवीपुरतं मीठ घालूया. मग अशी मी तुम्हाला साहित्यात मीठ सांगायचं विसरले होते. टोमॅटोच्या भाजीला मीठ जरा जपूनच घाला, कमी लागतं. पूर्ण बघा आपला टोमॅटो कसा पूर्ण शिजला आहे.
अगदी तुम्ही जेवायला घेताना ह्यामध्ये ही शेव घालायची, नाहीतर मग ती पिठोळ होते. थोडीशी कोथिंबीर, पूर्ण आपण ते एकजीव करूया. फक्त आता ही 2 मिनिटं आपण ह्याला वाफ देऊया, बघूया आपण. बघा कशी कलरफुल दिसते आहे, अशी आंबट तिखट अशी आपली ही टोमॅटोची भाजी तयार झाली आहे. आता आपण ती काढून घेऊ. अशा प्रकारे आपली ही टोमॅटो शेवची भाजी तयार झाली आहे. तुम्हीही करा, करून बघा आणि मला सांगा कसे झाली आहे ते. फारच छान होते चपाती बरोबर, छान आणि आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.